नमस्कार, मी साक्षी काळे. आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र. रस्त्यावर खडव भयानक पडतात, मोटरसायकलला जाता पण येत नाही. आणि इतक्या भयानक वाहनासाठी की कोणाला सांगू शकत आहे, मोटरसायकल वगैरे इलाजच चालत नाही. आता काल परवा दिवशी दोन मोटरसायकल अपघात मृत्यू पावलेली आहे. त्यामुळं शासनाने गंभीरतेने दक्षता घेऊन खड्ड न बुजवता म्हणजे पूर्ण विचार करता ते पूर्ण रस्त्याचं काम व्यवस्थित करून यावे हीच मी शासनाला विनंती करतो. नाही झालेच तर रस्ता रोको आंदोलन ही 100% का करण्यात येईल. खड्ड राहतेच काही हे शासनाने नक्की फसवणूक केलेली जाते. डांबर देखील मारलेला नाही हे. आणि पैसे टोल नाक्याचे पैसे तर एक गाडी बिलकुल कुणाची सोडत नाही. आणि जे कुठे लोक आहेत ते त्यांची गाडी मधून एका नावावर सोडत जाते. आणि सामान्य माणसं तरी इलाज चालत नाही काय. ह्यात खरोखर टोल नाका फोडून टाकायच्या हिशोबात म्हणजे आता भूमिका घ्यायला लागेल म्हणतो ना तुम्हाला मी. हा मग तुमचे जी वरिष्ठ कोण आहेत त्यांना तुम्ही बोला ना. हा मला सर हे करत नाही, मला गावकरी करू देत नाही म्हणायचं काम. हा हे तुम्ही काय डांबर मारले आहे खाली? हा टिकत आहे ते तात्पुरत आज किती आज ना आज तात्पुरत म्हणजे एक तुम्हाला कंप्लेंट देऊन 2 वर्ष झाले. एक ते 2 वर्ष झाले हे तात्पुरत म्हणते मी. त्याचा अर्थ नाही ना काय ते रस्ता टिकत पण नाही कटक तुम्ही तसा टिकताय तुम्ही सांग खाली आम्हाला असं टिकताय का? लाव एक फोन लावा लावा बोलताय मला. नाही कामगारांना तुमच्या कामगारांना हँड ग्लोव्ह नाही ते डांबरा तयार परत त्यांना बूट नाही ते त्यांना हेल्मेट नाही त्यांच्या सुरक्षेसाठी काय सुरक्षेसाठी काय घेतलंय त्यांच्या कोण काय सांगते इथल्याच महाराष्ट्रामध्ये माणसाला 400 पगार आहे असं का 500 मग असं का हमी भाव 97 67 64 ईडी पत्रकार लोक मला विचारायचं तर एवढं सांगा 97 66 56 27 82. तुमचं नाव काय साहेब? हॅलो ओ साहेब बोला ना. तुमचं नाव काय? कडके. पोस्ट काय तुमची? 8 रुपये. माझ्या कर्मचाऱ्याला तुमच्या मागे जे काम करतात लोक काय माहित नव्हतं कर्मचाऱ्याला आम्हाला काय माहित नाही. मग तुमच्याकडे कुठलं काम आहे? आमचं पेट्रोलिंगचं काम आहे. पेट्रोलिंगचं काम आहे. मग पेट्रोलिंगचं काम जे करताय त्या ठिकाणी कर्मचारी कसा असतो काय नाही तिथे खड्डे किती पडले तर खड्ड्याचा की तुम्ही पहिलं खोदलं पाहिजे नंतर पहिलं खोदलं पाहिजे साफसफाई केली पाहिजे. आज बरोबर द्या माझं द्या. ज्या ठिकाणी तुमचं काम चालू असतं त्या ठिकाणी पहिलं खोदलेलं पाहिजे त्या ठिकाणी साफसफाई केली पाहिजे ते झाडू मारला पाहिजे नंतर ते तुमचं ग्रीसिंग ऑइल काय असेल ते टाकलं पाहिजे नंतर मुरुम टाकला पाहिजे. मुरुम टाकल्यानंतर ते व्यवस्थित केलं पाहिजे का नाही? जे जे खडी असून साहेब त्यांचा विषय नाही म्हणला त्यांचा विषय सोडून द्या. त्यांचा विषय सोडून त्यांचं माझं बोलणं आमचा हक्का प्रोग्राम आहे रोडचा ऐकून घ्या माझं. पाऊस बंद मी तुम्हाला गेले काय जाणले पाऊस चालू असल्यामुळं फॅन बंद राहतो ऐका.
ते तुम्ही जेव्हा टाकताय ते आदर होत, जेव्हा गाडी येईल ना कोणती कार वगैरे ती झंप होते, त्या लेवल तो कोण करणार तुम्हाला कुर्ती नका करू ना, लोकांना जीव घेता का तुम्ही? याला प्लॅन्टला पाऊस बंद झाल्याशिवाय, प्लॅन्ट व्यवस्थित चालू झाल्याशिवाय पूर्ण लाईनचं काम आपल्याला करता येत नाही. तुम्ही जी तात्पुरती करताय ना, व्यवस्थित लेवल चालू आहे, लेवल आहे. एक काम करा, तिथं मोबाईल जवळ जाऊन बघा तुम्ही, काल तुम्ही केलेला नाही, मोबाईल जवळ जाऊन बघा तुम्ही, शीतल हॉटेल वर ते तुमच्या सय्यद खान साहेब कोण आहे का? तीन तास आम्ही पत्रकारांनी ज्यावेळेस प्रयत्न केला त्यावेळेला ती मोहळजवळ गेली, तिथे दोन मृत्यू झाले. ती मग दोन मृत्यू झाल्यावर तीन तासानंतर फोनवर संपर्क झाल्यावर मग तुम्ही काम करणार? ह्याला जबाबदार कोण आहे? माणसाच्या जीवाशी घेऊ नका. तुम्ही गाडीत बसून पगार घेणार एसी मध्ये बसून, आणि लोकांच्या जीवाशी कशाला खेळ? मला सांगा साहेब, इथं आम्ही आल्यापासून जे काम तुमच्या नियमात आहे माहिती नाही, माहिती नाही बोलतो. तुम्ही गाडीच्या खाली सुद्धा उतरत नाही, खाली उतरून बोलतो. बरं काय का बोलण्याबद्दल काय नाही.